मॉर्गन टॉमस हंट वैद्यक शास्त्रातील 1933 सालचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ। मॉर्गन टॉमस हंट हे अमेरिकन जीववैज्ञानिक शास्त्रज्ञ होते। अनुवंशिकीचे एक प्रमुख संशोधक म्हणून त्यांची जगाला ओळख आहे। मॉर्गन टॉमस हंट यांचा जन्म लेक्झिंग्टन केंटकी येथे 25 सप्टेंबर 1866 रोजी झाला। स्टेट कॉलेज ऑफ केंटकी येथे शिक्षण घेऊन त्यांनी बी एस ही पदवी मिळवली। 1890 सागरी कोळ्याचे भ्रूणविज्ञान आणि जातीवृत्त या विषयावर संशोधन करून त्यांनी जॉन हॉपकिन्स विद्यापीठाची डॉक्टरेट ही पदवी मिळवली। 1899 ते 1904 या काळात त्यांनी फिलाडेल्फियाजवळील आर्यन मार्क या कॉलेजात प्राणी विज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केले। तेथे झाक लव या जीववैज्ञानीतील प्रयोग आणि तांत्रिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करणाऱ्या शरीरक्रिया वैज्ञानिकाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला। याच काळात त्यांनी इटलीतील नेपल्स आणि येथील प्रसिद्ध प्राणी वैज्ञानिक केंद्रांनाही या संशोधनाच्या अभ्यासासाठी भेटी दिल्या। तेथे जीवविज्ञानातील वर्णनात्मक पद्धतीपेक्षा प्रायोगिक पद्धतीला प्राधान्य देणाऱ्या अनेक संशोधकांशी त्यांचा संबंध आला। 1904 ते 1928 या काळात ते कोलंबिया विद्यापीठात प्राणी विज्ञानाचे प्राध्यापक होते। 1928 पेसाडीना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये वर्क ऑफ लॅबोरेटरीज ऑफ सायन्स ही प्रयोगशाळा त्यांनी स्थापन केली आणि तिचे ते संचालक झाले। 1893 ते 1910 या काळात भ्रूणविज्ञानातील मूलभूत समस्यांच्या अभ्यासासाठी त्यांनी प्रायोगिक तंत्राचा उपयोग केला। भ्रूण विकासातील कारण संबंधातील घटना ओळखण्यासाठी त्यांनी विलग केलेल्या कोरम खंडापासून भ्रूण तयार होणे आणि अंड्याचा केंद्रयुक्त व केंद्ररहित तुकड्यामधील हलन यासारख्या समस्यांचे विश्लेषण केले। याशिवाय अंड्याच्या भावी विकासावर होणारा परिणाम आणि लवण संहितेची होणारी क्रिया यासारख्या भौतिक परिणामांचेही त्यांनी विश्लेषण केले। ड्रॉसेफिला मेलेनोगॅस्टर या फळमाशीवर प्रयोग करून ही माशी 10 दिवसात आपले जीवनचक्र पूर्ण करीत असल्याने वर्षभरात तिच्या 30 पिढ्या मिळत असत। वेगाने होणाऱ्या प्रजनन आणि कोशिका घटकांचे कार्य यांच्या संशोधनाद्वारे त्यांनी गुणसूत्र सिद्धांत सिद्ध केले। यासाठी त्यांना 1933 वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले। असे होते मॉर्गन टॉमस हंट। धन्यवाद।